सर्वांचे आभार आणि सर्वांना वेलकम टू दिस सेशन. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते दोन्ही विषय फार गमतीदार आहेत. मला काळेसर परवा म्हणाले आपण एक छान विषय शोधूया, तर हा विषय आपण शोधलाय. एक म्हणजे एक्झॉटिक अॅनिमल्स, म्हणजे जे विदेशाहून आपल्याकडे आलेले प्राणी आणि जे लोक पाळतात असले प्राणी त्यांना आपण एक्झॉटिक अॅनिमल्स म्हणतो. आणि दुसरं हे इन्वेजिव्ह स्पीशीज, म्हणजे जे आक्रमक स्पीशीज आहेत. म्हणजे आक्रमक म्हणजे नक्की काय ते आपण हळूहळू पाहूया एक एक करत. मी मध्ये मध्ये इंग्लिश मध्ये बोलेन, मध्ये मराठी मध्ये. जर तुम्हाला प्रश्न वगैरे असतील आपण ते शेवटी घेऊ, ठीक आहे. तर इन्वेजिव्ह स्पीशीज म्हणजे काय आणि नेटिव्ह स्पीशीज म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊया. तर आपल्याकडे भारतामध्ये बाहेरून येणारे जेवढे प्राणी आहेत, बाहेरून म्हणजे भारताच्या बाहेरून येणारे प्राणी जे आपल्याकडचे नाहीत, आपल्याकडचे असणारे सर्व प्राण्यांना आपण नेटिव्ह स्पीशीज असं नाव दिलेलं आहे. आणि आक्रमक स्पीशीज हे असे आहेत जे आपल्याकडे येऊन अचानक त्यांची वाढ एवढी झालेली आहे की जे नेटिव्ह स्पीशीज आहेत, जे आपल्याकडचे प्राणी आहेत, त्यांना ते वाढू देत नाही आहेत. बऱ्याचशा एक्झाम्पल्स आपण पाहू, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की नक्की हे काय आहे. तर काही गमतीदार कार्टून्स आपल्याला ह्याच्यावर नेटवर कायम मिळत असतात, त्याच्यामध्ये म्हणतात की इन्वेजिव्ह स्पीशीज बद्दल आपण बोलूया. तर झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो ZSI म्हणतात, त्या लोकांनी एक लिस्ट कंपाईल केली होती काही वर्षापूर्वी 2015-16 आसपास, ज्याच्यामध्ये त्यांनी 157 एलियन स्पीशीज, एलियन म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये जे नाहीत आणि बाहेरून जे आलेले आहेत त्याला आपण एलियन म्हणू, अशा सगळ्या स्पीशीजची, म्हणजे अशा सगळ्या प्रजातींची त्यांनी एक यादी बनवलेली. हे फक्त आम्ही प्राण्यांबद्दल बोलतोय, झाडांबद्दल मी बोलतच नाही, हा फक्त प्राण्यांबद्दल बोलतोय. आता हे इन्वेजिव्ह स्पीशीज जे आहेत ते बाहेरनं आलेले आहेत आणि त्याची यादी ही पहिल्यांदा झुओलॉजिकल सर्वेनी प्रसिद्ध केलेली. टोटल 157 असे एलियन स्पीशीज आपल्याला मिळालेले आहेत. आता हे एलियन स्पीशीज का आणले गेले, तर हे काही जे आहेत ते मुद्दामून आणले गेलेले आहेत, काही जे आले ते चुकीने आलेले आहेत. बरेचशा वेळेला असं होतं की जेव्हा होड्या येतात परदेशाहून भारतामध्ये, किंवा ज्या ट्रेन येतात परदेशाहून भारतामध्ये, किंवा आपण जे लगेज आणतो बाहेरनं भारतामध्ये, त्या होडीमध्ये काही कीटक असू शकतील, काही साप असू शकतील, काही कुत्रे मांजर जे आपल्याकडचे नाही आहेत, किंवा काही बेडूक असू शकतील, किंवा असे जे प्रकारचे प्राणी आहेत जे बाहेरनं आले आहेत आणि इथे आल्यानंतर आपले जे नेटिव्ह स्पीशीज आहेत त्यांना वाढ न होऊ देता हे वाढू लागतात, त्यांना आपण एलियन स्पीशीज म्हणतो. आणि ह्या एलियन स्पीशीज जेव्हा इतक्या प्रमाणात वाढतात की आपल्या नेटिव्ह स्पीशीजना वाढूच देत नाही, तेव्हा आपण त्यांना इन्वेजिव्ह स्पीशीज असं नाव दिलेलं आहे. तर हे इन्वेजिव्ह स्पीशीज जे आहे हे आपल्या जैवविविधतेला एक सर्वात मोठा धोका निर्माण करतात. असं बघायला गेलं तर एक खूप सुंदर उदाहरण जे आपल्या सर्वांना माहिती असेल, एक म्हणजे डोडो नावाचा एक प्राणी सगळ्यांना माहिती होता, एक पक्षी होता डोडो नावाचा मलेशियामध्ये. आणि तिथे जेव्हा ब्रिटिशांनी राजवट स्थापन केली, तिथे ब्रिटिश राहायला गेले, त्यांनी स्वतः बरोबर आपल्यालाही बऱ्याचशा लोकांना ब्रिटिशांची एवढी सवय झालेली की आपणही कुत्रे मांजर पाळायला लागलो, तर ते पाळायचे कुत्रे मांजर ते लोक घेऊन गेले कुत्रे मांजर, आणि ह्या कुत्र्या मांजरांनी हे सगळे डोडो मारून संपवून टाकले. कारण हा डोडो जो पक्षी होता हा उडू शकत नव्हता, त्याच्यामुळे त्याला अचानक हे असे कुत्रे मांजर येऊन त्यांना खाऊ लागले आणि मग ते विनाश पावले सगळेच. तर इन्वेजिव्ह स्पीशीजचं सर्वात मोठं कॅरेक्टर असं आहे की त्याचं रिप्रोडक्शन आणि ग्रोथ रेट फार हाय. इट हॅज गॉट अ ॲबिलिटी टू सर्वाइव्ह ऑन व्हेरियस फूड टाईप्स अँड व्हरायटी ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. आता ह्याच्यामध्ये एक सर्वात छान गोष्ट जी इन्वेजिव्ह स्पीशीज छान नाही म्हणू शकणार, पण एक त्यांची जी पद्धती आहे अशी की ते आल्यानंतर ज्या आपल्या नेटिव्ह स्पीशीजला मिळणारं खाद्य आहे तेही खाऊन टाकतात आणि बरेच वेळेला त्यांना उपाशी राहावं लागतं, त्याच्यामुळे त्यांची वाढ फार झपाट्याने होते, त्याप्रमाणे त्यांचं प्रजनन जे आहे ते पण फार झपाट्याने होतं, म्हणून आपण त्यांना इन्वेजिव्ह स्पीशीज असं म्हणतो.
आता जडेजानी जे त्याच्यामध्ये 58 हे जमिनीवरचे आणि फ्रेश वॉटर म्हणजे आपण गोड पाण्यातले म्हणतो असे मिळालेले आहेत. आणि 99 जे आहेत ते मरीन इकोसिस्टम म्हणजे पाण्यातले मिळालेले. आता हे जे इन्वेजिव्ह स्पीशीज आहेत हे फक्त 58 स्पीशीज जे आहेत आपण म्हणू 58 हे जमिनीवर आणि 99 जे आहेत ते मरीन इकोसिस्टम मध्ये. आता हे इन्वेजिव्ह स्पीशीज आहेत जेव्हा आपण हळूहळू त्याचे एक दोन चार एक्झाम्पल पाहू आणि त्याच्याबद्दल आपण जेव्हा फोटो त्याचे पाहू तेव्हा आपल्याला कळेल नक्की आपण इन्वेजिव्ह स्पीशीज म्हणजे आपण काय कशाबद्दल आपण बोलतोय ते. तर 58 इन्वेजिव्ह स्पीशीज जे आहेत जमिनीवरचे आणि फ्रेश वॉटरचे त्याच्यामध्ये 19 फिश प्रजाती आहेत म्हणजे माशाच्या प्रजाती आहेत 19. 31 स्पीशीज हे कीटकांचे आहेत. 3 स्पीशीज हे शंख शिंपले वगैरे त्या प्रजातीतले होते आणि पक्षी आहेत. एक सरपटलाला प्राणी म्हणजे आपण ज्याला सर्प वगैरे म्हणतो त्यातले आहेत आणि 2 हे सस्तन प्राणी आहेत. एलियन स्पीशीज जे पाण्यामध्ये आपल्याला मरीन वॉटर मध्ये मिळाले त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहेत ऍसिडियन्स जे फार नरम कवच असलेले कवच नसलेले म्हणू शकतो आपण फार पातळ झाला एक बांधणी असते तसले 31 प्राणी आहेत. कीटक आहेत 26. वळवळणारे प्राणी जे आपल्याला गांडूळ असतात त्या प्रजातीतले आहेत 16. निडारियन्स आहेत 11 म्हणजे जे आपण सी अॅनिमोन वगैरे म्हणतो त्यातले जेली फिश सी अॅनिमोन. ब्रायोझोन्स आहेत 6 आणि आपले शंख शिंपल्यातले 5 आहेत. टिनोफोराज जे कोमजेलीज वगैरे म्हणतो आपण त्याला मी तुम्हाला ह्याचे फोटो दाखवून तुम्हाला जरा जास्ती कळेल. हे आहेत आपले मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आपण म्हणतो. हे पक्षी आहेत म्हणजे इन जनरल हे सगळेच पक्षी जे आहेत ह्यांना म्हणतो आपण कीटक जे फुलपाखरापासून ते मुंगीपासून ते अळ्यांपासून ते आपल्याला चावणारे ढेकूण असेल किंवा ग्रासहॉपर असेल किंवा मॉथ असतील किंवा वॉस्प आहेत बीटल्स आहेत हे सगळे त्यात मोडतात. हे अॅनलिड्स आहेत. अॅनलिड्स जे आहेत आपल्याकडे ते अगदी लीच पासून म्हणजे जळवा ज्याला म्हणतो त्या जळवापासून पाण्यात मिळणाऱ्या नेरीस पासून पाण्यात मिळणाऱ्या क्रिसमस ट्री वर्म ही इकडे राईट साईडला तुम्हाला ही जी दिसते ही क्रिसमस ट्री वर्म आहे इकडे जो माझा कर्सर दिसतोय. त्याच्यानंतर हे खाली जे आहे हे मोठं हे नेरीस आहे. हे आहे इकडे सॅबलेड वर्म आहे इकडे ही पण पाण्यातलीच आहे समुद्रातली. हे जे आहे हे मलुस्क आहेत ज्याला आपण शंख शिंपले या प्रजातीत म्हणू. त्यात पण भयंकर प्रजाती आपल्याकडे मिळतात आणि त्यातच काही प्रजाती आपल्याला ज्या मिळतात ज्याला इन्वेजिव्ह स्पीशीज म्हणतात त्या सडनली एवढ्या वाढायला लागतात की आपल्या ज्या स्पीशीज आहेत आपल्या ज्या नेटिव्ह स्पीशीज आहेत त्यांना वाढू देत नाहीत. हे जे आहेत हे निडारी आहेत. हे जलीफिश ज्याला म्हणतो मून जलीफिश पर्पल जलीफिश अॅनिमोन्स कोरल्स हे सगळे सगळे जे आहेत हे निडारियामध्ये मोडतात. निडारिया आपण त्यांना म्हणतो कारण हे जे तुम्हाला लांब लांब टेंटॅकल्स असे दिसतात म्हणजे हे असे पातळ टेंटॅकल्स जे आहेत दिसतात लांब पातळ ह्याच्यावरती स्टिंगिंग सेल्स असतात त्यांना निडोसाइट्स म्हणतात म्हणून त्याला निडारिया असं नाव दिलेलं आहे त्या प्रजातीला. हे ब्रायोझोन आहेत हे फार कमी दिसतात पण सर्वात मोठी गंमत म्हणजे आपल्या मुंबई कोस्टला हे मिळतात. हायड्राइड्स खूप सुंदर दिसतात ते. हे टिनोफोराज आहेत जरा आपण कोमजेली ट्रिनोफोराज म्हणून त्याच्यावर असे 8 रोज असतात आणि हे खूपच अप्रतिम असे दिसतात. रात्रीच्या वेळी बरेचसे जे आहेत ते ग्लो होतात त्यांना बायोल्युमिनेसन्स म्हणतो आपण म्हणजे स्वतःहून प्रकाश निर्माण करणारे प्राणी आहेत. खूप सुंदर दिसतात रात्रीच्या वेळी जे लोक बोटीनी वगैरे प्रवास करतात त्यांना दिसलेले आहेत. हे जो आहे हे इंटरप्टाझा म्हणतात. हा एक परत एक वेगळा प्रकार आहे. सो आपण जे कॉमन मिळणारे एलियन स्पीशीज ज्याला म्हणून एलियन स्पीशीज म्हणजे बाहेर आलेले प्राणी हे कॉमनली आपल्याकडे मिळणार. त्यातला पहिला जो आहे हा अकॅटिना आहे. मी तुम्हाला असं सांगून कळणार नाही तुम्हाला एकदा फोटो दाखवल्या सगळेच म्हणाल की हो आम्ही हे आमच्या गार्डनमध्ये एकदा तरी बघितलंय आणि हा असा त्रास दिलाय आम्हाला. तसंच पपया मेली बग आहे ह्याला म्हणतात आफ्रिकन ऍपल स्नेल किंवा अकॅटिना.
दिसायला फार सुंदर दिसतात लांबून, पण नंतर जेव्हा हे वाढू लागतात तेव्हा हे भयंकर वाढतात आणि अशा प्रकारे वाढतात की आपलं गार्डन जे आहे ते दोन तीन दिवसामध्ये अगदी फस्त करून टाकतात. काही वर्षांपूर्वी म्हणजे काही जास्तीच वर्षांपूर्वी 2006 सुमारास रूपारेल कॉलेजमध्ये एक आम्ही बटरफ्लाय गार्डन बनवलेलं आणि माझ्या गाईड आम्ही मिळून बनवलं होतं. तर त्यावेळी आम्हाला यांचा खूप प्रादुर्भाव जाणवला. त्यावेळी नारिंगरेकर म्हणून जे इनचार्ज ऑफ हॉर्टिकल्चर मुंबई महानगरपालिकेचे होते, जे आपल्या राणीच्या बागेत त्यांचं ऑफिस आहे, त्यांनी आम्हाला एक औषध दिलं होतं हे कमी होण्यासाठी आणि त्याच्यामुळे हा प्रादुर्भाव कमी झाला होता. तर हे आफ्रिकन स्नेल आहे, दिस इज अ पपया मिली बग. आता हे जे पपया मिली बग आहे, तुम्ही बघाल की हा जो लेफ्ट साईडला इकडे आहे हा ऍक्च्युअली बग आहे, हा प्राणी आहे. डावीकडे जे दोन दिसतात हे दोन प्राणी आहेत आणि ह्याचा प्रादुर्भाव केवढा झालेला आहे की अख्ख्या पपयावर त्यांनी अतिक्रमण करून संपवून टाकलेला आहे पपयाला. इवन आपण घरच्या घरी पण बरेच वेळेला तुम्ही बघाल की तुमच्या तुळशीच्या झाडावर किंवा कोणत्याही झाडावर एफिड्स असे येतात आणि ते संपवून टाकतात. तसंच हे कॉटन मिली बग आहे, हे कॉटन मिली बग आहे हा आपल्याला बघायला मिळतो, हा कपाशीवर बघायला मिळतो आणि हा कापूसवर येतो आणि कापसावर असाच प्रमाणात अटॅक होतो आणि अख्खाचख झाड जे आहे त्याचा साप म्हणजे त्याच्यामधला रस जो आहे तो शोषून घेतात आणि झाड मरून जातं. त्याच्यानंतर अमेझॉन सेल्फिन कॅटफिश जो आहे हा एक प्राणी आहे, परत हा खूप असा वाढत चालला आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या प्राण्यांची वाढ कमी होत चालली आहे. कारण हा प्राणी जो आहे हा टिपिकली खालच्या पाण्याच्या खाली जे थर असतात त्या थरांवर बरेचसे वेळेला आपल्याला बघायला मिळतं की दगड असतात आणि दगडांवर शेवाळ आलेलं असतं, ते शेवाळ खरवडून खरवडून खाणारे आहेत. तर आपल्याकडे जे गॅस्ट्रोपोड ज्याला म्हणतात आपण, जे सॉफ्ट शेल अॅनिमल असतात ते पण तेच खातात आणि बाकीचे प्राणीही तेच खातात. पण यांचा प्रादुर्भाव एवढा वाढला की हे बाकीच्या प्राण्यांना जगू देत नाहीत. तर आपण ह्याचा एक फोटो बघूया, अमेझॉन सेल्फिन कॅटफिश हाही त्याचाच एक भाग आहे. आता ह्या इन्वेजिव्ह स्पीशीज ज्यांना आपण म्हणू, हे इन्वेजिव्ह स्पीशीजचा इम्पॅक्ट म्हणजे त्याचा परिणाम हा आपल्या जैवविविधतेवर कसा होतो आपण बघूया. एक म्हणजे बायोडायव्हर्सिटी लॉस, म्हणजे जैवविविधता आपली नुकसान होते, कमी होत जाते. मुळात होतं असं की जेव्हा आपण हे इन्वेजिव्ह स्पीशीज बद्दल बोलतो तर इन्वेजिव्ह स्पीशीज जे आहेत ते एवढ्या प्रमाणात वाढतात की बरेचशा वेळेला आपले जे नेटिव्ह स्पीशीज आहेत म्हणजे आपल्याकडे राहणारे प्राणी जे आहेत त्यांचं जे खाद्य आहे तेही हे खाऊ लागतात. त्याच्यामुळे आपल्याला हा बायोडायव्हर्सिटी लॉस होतो. ही इकोसिस्टम जे आहे त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता आपण जर म्हणू की हे अचानक वाढायला एवढे लागले की जे खाद्यपदार्थ मिळणारे आहेत, किंवा बरेचशा वेळेला असंही बघायला मिळतं की झाडांमध्येही बरेचसे इन्वेजिव्ह स्पीशीज आहेत. तर अचानक काय होतं की एका ठिकाणी वेली वाढायला लागतात आणि आपल्याला नको असलेल्या वेली वाढतात, एवढ्या वाढतात की तिकडच्या एरियामध्ये सनलाईट पूर्ण म्हणजे सूर्यप्रकाश जो खाली यायला पाहिजे जमिनीवर तो ब्लॉक करून टाकतात, जेणेकरून खालच्या थराला जे प्राणी राहतात किंवा खालच्या थराला जे काही छोटी वनस्पती वाढणारी असते ती बंद होऊन जाते. तर इकोसिस्टम चेंज असते, देर इज अ लॉस ऑफ हॅबिटॅट. आता हा लॉस ऑफ हॅबिटॅट हा पण असाच आहे की अचानक जेव्हा प्राणी वाढायला लागतात तेव्हा जे आपले राहणारे ऑलरेडी राहणारे प्राणी आहेत त्याच्यावर एवढं आक्रमण होतं की त्यांना राहायला आणि त्यांना खायला काहीच मिळत नाही. तर त्याला आपण लॉस ऑफ हॅबिटॅट म्हणू. दे मे किल अ लार्ज नंबर ऑफ एंडेमिक स्पीशीज ऑर लीड टू एक्सटिंक्शन. हे जे बाहेरून आलेले प्राणी आहेत, हे ज्यांना आपण एलियन स्पीशीजचं नाव दिलेलं आहे किंवा इंडिव्हिज्युअल स्पीशीजचं नाव दिलेलं आहे, हे प्राणी बऱ्याचशा वेळेला आपले नेटिव्ह स्पीशीज जे आहेत किंवा एंडेमिक स्पीशीज, एंडेमिक स्पीशीज म्हणजे कोणाला म्हणू आपण एंडेमिक स्पीशीज, एक म्हणजे जे प्राणी आपल्याला फक्त आपल्याकडे मिळतात त्यांना आपण एंडेमिक म्हणू. एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे मलबार व्हिसलिंग थ्रश फॉर एक्झाम्पल, मलबार पिट वायपर आहे, किंवा आपल्याकडे जे मिळणारे प्राणी आहेत त्यांना आपण मलबार किंवा एंडेमिक स्पीशीज. ह्या प्राण्यांची वाढ ही थांबते आणि त्याच्यामुळे आपण त्यांना त्यांचा नाश होऊ शकतो, एक्सटिंक्शन होऊ शकतो. इट कॅन लीड टू रिसोर्स क्रंच हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जेव्हा जास्ती तोंड वाढतात तेव्हा खाद्यपदार्थ कमी पडू लागतात, तर हा त्यातला एक भाग आहे.
आणि इम्पॅक्ट ऑन ह्युमन हेल्थ डेफिनेटली, बिकॉज आपण जे बघू की बऱ्याचशा वेळेला जे आपलं नॉर्मल खाद्य आहे, तुम्ही आता पपया मिलीबग बघितला तर ज्याचा प्रादुर्भाव समजा झाला तर जे पपयावर एवढा प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, जेणेकरून होतं काय की पपयाचा जो उत्पन्न आहे ते अचानक घटू शकतं आणि ह्यांचं प्रमाण भयंकर वाढल्यानंतर आपल्याला डेफिनेटली एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच बरेच वेळेला असं दिसलंय की हे जे इन्वेजिव्ह स्पीशीज आहेत हे बरेचशा वेळेला विषारीही आहेत आणि हे विषारी इन्वेजिव्ह स्पीशीज जे आहेत हे आपल्या भारतामध्ये पाण्यामध्ये वाढतात, समुद्रामध्ये. हे समुद्रातले विषारी जनावर जे आहेत ती काही मासे खातात. माशांच्या बॉडीमध्ये बरेच वेळेला बायो अक्युम्युलेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याचं जे परिणाम आहे किंवा त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्यांच्या बॉडीमध्ये वाढतं आणि नंतर आपण ते मासे खाल्ल्यानंतर आपल्यालाही त्रास होऊ शकतो. याला आपण ह्युमन इम्पॅक्ट ऑन ह्युमन हेल्थ असं म्हणतो. आणि ऑफकोर्स आफ्टर ऑल ऑफ दिस देर इज इकॉनॉमिक कॉस्ट, म्हणजे जेव्हा हे प्राणी वाढू लागले तर ते कमी करण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करतो. गव्हर्नमेंट बरेचसे पैसे त्याच्या मागे घालवते वाया आणि त्यालाच आपण इकॉनॉमिक कॉस्ट वी हॅव टू बेअर. आता हे इन्वेजिव्ह स्पीशीज जे टोटल इन्वेजिव्ह स्पीशीज जे आहेत त्यांना आपण मॅनेज कसं करायचं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर मॅनेज करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनी काही रुल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत. त्यातला पहिलं म्हणजे वी हॅव नंबर ऑफ लेजिस्लेशन रिलेटेड टू इन्वेजिव्ह स्पीशीज. आपल्याकडे भरपूर कायदे नियम आहेत हे इन्वेजिव्ह स्पीशीज साठी. सम ऑफ दीज वर एनॅक्टेड लॉंग बिफोर द इन्वेजिव्ह स्पीशीज वर ग्लोबल कन्सर्न, बट सिन्स वी हॅव बीन अमेंडेड इन टू इन्क्लूड झालेलं असं आहे की बरेच वेळेला आपल्याकडे नियम कायदे आपल्याकडे खूप आहेत. आपल्याकडे हे कायदे जेव्हा बनले तेव्हा हे इन्वेजिव्ह स्पीशीज हा कन्सेप्टही नव्हता. पण प्रॉब्लेम आपल्याकडे कायम असाच राहिलेला आहे की आपल्याकडे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 आहे. हा मला तरी वाटतं जगातला सर्वात सुंदर ऍक्ट आहे आणि सर्वात सुंदर लॉ आहे ॲनिमल प्रोटेक्शन आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनचा. आपल्याकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन फार होत नाही. तो आपल्याकडे एक लिस्ट आहे कोण कोण आपल्याला मदत करू शकतो या इन्वेजिव्ह स्पीशीज मॅनेजमेंटसाठी. द प्लांट क्वारंटाईन इम्पोर्ट इन टू इंडिया ऍक्ट आहे ऑर्डर 2003 ची. डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट्स अँड पेस्ट ऍक्ट ऑफ 1914 अँड त्याच्यानंतरची अमेंडमेंट जी आहे. त्याच्यापुढे लाईफ स्टॉक इम्पोर्टेशन ऍक्ट, म्हणजे लाईफ स्टॉक आपण जो बाहेर आणतो त्याचा ऑर्डिनन्स 2001 ला फायनल झालेला. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1986 अँड द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट ऑफ 2002. आता हे सगळे ऍक्ट जे आहेत ते आपल्याला इन्वेजिव्ह स्पीशीज मॅनेज करायला, कोणते स्पीशीज आणायला अलाउड आहेत या सगळ्यावर बोलतात. सो या नंबर ऑफ डिफरंट एजन्सीज जे एकत्र काम करतात त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आहे अँड क्लायमेट चेंज, नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस आहे, लँड क्वारंटाईन ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अँड व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर. हे सगळे एकत्र मिळून इन्वेजिव्ह स्पीशीज मॅनेज कसे करायचे यावर तोडगे काढत असतात. तर हे इन्वेजिव्ह स्पीशीज बद्दल एक थोडीशी तुम्हाला माहिती दिली. ह्याच्या पुढचा जो भाग आहे, ह्याच्या पुढचा जो आपला टॉक आहे थोडा, तो असणार आहे एक्झॉटिक अॅनिमल्सवर, म्हणजे विदेशी प्राणी. एक्झॉटिक अॅनिमल्स हे बरेचशा वेळेला तुम्ही बघाल की लोक जे पाळतात त्यांना आपण एक्झॉटिक अॅनिमल्सचं नाव दिलेलं आहे. हे जे काय तुम्हाला दिसत आहेत हे सगळे एक्झॉटिक अॅनिमल्स. तर एक्झॉटिक अॅनिमल्स पण एक खूप गमतीदार मला एक ट्रेंड मिळाला आहे की ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की बरेचसे लाल आणि डार्क कलरचे तुम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये काही गोष्टींवर स्पेसिफिक रेस्ट्रिक्शन आहेत, काही याच्यावर जनरल रेस्ट्रिक्शन आहेत. पण तरी बघायला गेलं तर बिग कॅट अँड वाईल्ड अॅनिमल्स लोक अजूनही पजेस करतात, म्हणजे लोक पाळतात बिग कॅट्स आणि वाईल्ड अॅनिमल्स पाळणारे हे देश आहेत. तर भारतामध्ये आपण कोणते प्राणी पेट म्हणून ठेवू शकतो यावर एक कायमच आपल्याला संभ्रम राहिलेला आहे. बरेचसे लोकांचे प्रश्न असतात की आपण कोणते ठेवू शकतो. तर आपण बघूया आपण कोणते ठेवू शकतो. हे काही प्राणी आहेत जे
इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये फार लोकप्रिय आहेत. एक्झॉटिक ॲनिमल्स फार ठेवले जातात आपल्याकडे. आपण म्हणू नाही नाही म्हणता म्हणता तरी काही ठिकाणी आपल्याला अजूनही फेसबुकवर दिसतं की कुठेतरी एका माणसाकडे वाघाचं किंवा सिंहाचं पिल्लू आहे पाळतायत. आता भारतामध्ये सिंह किंवा वाघ पाळणं हे कायदेशीर गुन्हा आहे, पण वाघ हा तुम्ही जर बाहेर जाऊन म्हणजे अमेरिकेमध्ये तुम्ही वाघ पाळला तर तो अलाउड आहे, कारण तिकडे तो एक्झॉटिक स्पीशीज आहे, तिकडे तो इंडिजिनस स्पीशीज आहे. इंडिजिनस स्पीशीज म्हणजे जे प्राणी आपल्याकडे नेटिव्ह आहेत, आपल्याकडे जे मिळणारे प्राणी आहेत, ज्यांचा जन्म आपल्याकडे झालेला आहे, त्या प्राण्यांना पाळणं हे कायदेशीर गुन्हा आहे भारतीय दंड नियमानुसार. तर एक म्हणजे गिनी पिग्स आहेत, मग आपल्याकडे आफ्रिकन पिग्मी हॉग्स हेजहॉग आहेत, अंगोरा रॅबिट्स आहेत, पॅरेंटिव्हलास लोक पाळतात, शुगर ग्लायडर पाळतात, पिग्मी मार्मोसेट्स, रेड हँडेड टॅमरिन्स आहेत, फेरेट्स आहेत, एक्झोलॉटल आहे आणि फिनेक फॉक्स. हे जे काही प्राणी आहेत ते जस्ट थोडेसे नावं दिलेली आहेत. हे गिनी पिग्स आहेत, हे लोकांकडे आजही पाळतात. हे फार छोटेसे असे असतात, त्यांच्यावर खूप लॅब्सवर वगैरे काम करतात प्राण्यांवर जेव्हा ड्रग टेस्टिंग होतं, तर दीज आर ऑल्सो वन ऑफ द ॲनिमल्स हु आर टेस्टेड फॉर ड्रग्स. आफ्रिकन पिग्मी हेजहॉग, त्याला आपण पिग्मी हेजहॉग म्हणतो कारण हा छोटासा असतो, खूपच असा हातभर हातात राहील असा छोटासा बॉल सारखा. दिस इज अँगोरा रॅबिट विच इज रिअली रिअली समथिंग डिफरंट. आणि ह्या ज्या एक्झॉटिक स्पीशीज आहेत ह्यांच्यामध्ये मी कुत्र्यांची नावं घातलीच नाही आहेत, कारण आपल्याकडे एवढ्या प्रमाणात आणि एवढ्या प्रकारात कुत्रे वापरले जातात की त्याच्याबद्दल न बोललंच बरं. लोक पेट्स म्हणून कुत्रे पाळतात आणि इट इज ऑफिशियल, इट इज लायसन्स. आणि आजही तुम्ही बघाल तर जेव्हा तुम्ही एक चांगल्या ब्रीडरकडनं कुत्रा विकत घेता तेव्हा तुम्हाला त्याची कम्प्लीट जेनेटिक हिस्ट्री, एक सर्टिफिकेट मिळतं, त्याच्यामध्ये त्याचे आई वडील कोण, त्याचे आजी आजोबा कोण, इथपासून सगळी हिस्ट्री आणि त्याची ब्रीड आणि लिनिएजची एक प्रॉपर डिटेल सर्टिफिकेट दिलं जातं. सो दिस अँगोरा रॅबिट, दिस इज अ टॅरेंटुला. हे टॅरेंटुला जेव्हा पाळले जातात भारतामध्ये तेव्हा सर्वात मोठा त्याचा प्रॉब्लेम असा आहे की भारतातले टॅरेंटुला पाळायला तुम्हाला अलाउड नाही, कारण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1972 च्या अंडर त्या शेड्युल स्पीशीज मध्ये येतात. दिस अ शुगर ग्लायडर विच इज, ह्याचे फेसबुकवर भयंकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील, खूप सारे व्हिडिओज मिळतील जे त्याच्यावर बघितले की तुम्ही एक शुगर ग्लायडर असा कपाटावर चढलाय आणि एका माणसाने हात केला आणि तुम्ही सुंदर येऊन शिवडी मारून त्याच्या हातावर येऊन बसलाय, असे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. ह्यांना म्हणतात पिग्मी मार्मोसेट्स, हे पण लोक खूप पाळतात भारतामध्येही पाळले जातात, साऊथ अमेरिकन ओरिजिनचे आहेत आणि ते पाळले जातात भारतामध्ये. रेड हँडेड टॅमरिन्स आहेत, हे पण खूप नाही, पण हे जरा एक्झॉटिक ॲनिमल्स असल्यामुळे हे फार लोकली पाळले जात नाहीत, हे थोडे जरा श्रीमंतांचे शौक आहेत त्यांच्यापैकी. कॅपुचिन मंकीज जे आहेत जे आपण बरेच वेळेला पिक्चर मध्ये वगैरे बघतो वापरले गेलेले आहेत. दिस इज अ फेरेट विच इज अगेन अ स्मॉल मंगूस लाईक ॲनिमल बट खूप छोटासा असतो. हा एक्झोलॉटल आहे, हा एक बेडूक वगैरे या प्रजातीत मोडणारा प्राणी आहे, त्यांना आपण एक्झोलॉटल लढतो. हा एक लार्वा आहे आणि जेव्हा हे बाजूला तुमचे पिंक कलरचे हे जे दिसत आहेत हे जे सगळे दिसतात, दिस इज कॉल्ड एज गिल्स. हे जे त्याचे गिल्स आहेत हे लार्वल स्टेज मध्ये असतात, नंतर ते जातात. तर हे एक्झोलॉटल म्हणतात त्याला. जो फेनेक फॉक्स छोटासा तो पण लोक पाळतात. दिस इज अ इग्वाना विच इज व्हेरी कॉमनली सीन इन इंडिया, भारतामध्ये बरेचसे जण हा पाळतात. त्याची पण साईज साधारण एक 1.5 फूट 2 फूट पासून 1-3 फूट 4 फूट पर्यंत वाढतो तो, आणि बरेचसे लोक हा पेट म्हणून घेऊन फिरत असतात आणि त्यांच्यासारखी हेअरस्टाईलही करतात. हे कोकटिल्स आहेत, सर्वात कॉमन भारतामध्ये मिळणारे प्राणी आहेत, बरेचसे जण पाळतात. आणि तुम्ही कुर्ल्याला वगैरे गेलात तर हे फार स्वस्त मिळतात. एक्झोलॉटल जर बघायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला क्रॉफर्ड मार्केटला आता माहिती नाही, पण सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या खूप चांगल्या ऍक्शन नंतर हे क्रॉफर्ड मार्केटमधले इलिगल ट्रेड बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोनी पण बऱ्यापैकी त्याच्यावर ऍक्शन घेतली होती, त्यांचं ठेवणं, त्यांचं पाळणं, त्यांचं जे काय करायचं होतं त्याच्यावर खूप चांगली ऍक्शन घेतली होती.
फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो खूप चांगलं काम करत होते. हे डिस्कस मासे आहेत, हे पण फार कॉमनली भारतामध्ये पाळले जातात. खूप सुंदर दिसतात आणि ह्याची किंमत पण बऱ्यापैकी 8-10 हजाराच्या वर जाते. हा फ्लावर हॉर्न आहे एक मासा जो पाळला जातो भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी. फार छोटा विकत घेतला जातो 1,000-2,000-3,000 आणि हा जेव्हा वाढतो साधारण 1-1.5 फुटापर्यंत त्याच्या डोक्यावर हा असा हॉर्न फ्लावर हॉर्न द्यावा. त्याची कॉम्पिटिशन होते भारतामध्ये बऱ्याचशा वेळेला. मुंबईत एकदा झालेली आहे आणि चेन्नईला वगैरे बँगलोरला होते आणि कॉम्पिटिशनला लोक आपले मासे घेऊन जातात, त्यांचा डिस्प्ले करतात, त्यांचं अग्रेशन दाखवतात आणि मग कॉम्पिटिशन विनर्स वगैरे असतात. साधारण जेव्हा हा मासा 1 फुटाचा वगैरे साधारण होतो तेव्हा त्याची किंमत साधारण 30-1,000 वर जाते. एक्लिप्टस पॅरेट जे आहेत हे पण भारतामध्ये पाळले जातात. साऊथ अमेरिकन आहेत पण तुम्ही बघाल तर ह्याच्या पण राईट लेगला बर्ड रिंगिंग केलेलं आहे, हे ऑफिशियल आहे. बऱ्याचशा वेळेला आपण म्हणतो की हे प्राणी जे आहे त्याच्यामध्ये नर हा असतो हा फार जास्त सुंदर दिसतो. खरी गोष्ट आहे, हा लेफ्ट साईडचा जो हिरवा दिसतोय तुम्हाला हा नर आहे, राईट साईडची फिमेल आहे, मादी आहे. नर तरी त्यातल्या त्यात तुम्हाला वाटेल की हा एवढा छान नाही दिसत आहे, पण जेव्हा तो त्याचे पंख उघडतो त्याच्या आतमध्ये खूप सुंदर इलेक्ट्रिक कलरचा एक्लिप्टस पॅरेट असंही म्हटलं होतं. आफ्रिकन ग्रे पॅरेट्स दोन्ही एक्लिप्टस एज वेल एज आफ्रिकन ग्रे ऑफिशियल ब्रीडिंग भारतामध्ये होते. एव्हरीवेअर यू विल सी दिस ॲनिमल्स बीन ब्रेड अँड सोल्ड इन द मार्केट. दिस अ कोकाटू, दिस अ सल्फर क्रस्टेड प्रोपाय कोकाटू. हा पण भारतामध्ये फार कॉमनली मिळतो, बरेचसे जण पाळतात आणि हा खूप सुंदर आवाज वगैरे करतो त्याच्यामुळे हा पाळला जातो. मग हे चिपमंक्स आहेत राईट साईडला तुम्हाला दिसतं, हा चिपमंक ॲनिमल आहे. हा साधारण एक आपल्या खारुताई वगैरे असते त्या प्रजातीतला प्राणी आहे, तो पण लोक पाळतात. तर एक्झॉटिक स्पीशीज जे आहेत हे बाहेरनं आणून भारतामध्ये किंवा बाहेरनं आणून एका ठिकाणाहून नेऊन दुसऱ्या ठिकाणावर पाळले जातात, त्यांना आपण एक्झॉटिक स्पीशीज असं नाव दिलेलं आहे. ही स्पीशीज जनरली एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये नेले जातात लोकांनी. बऱ्याचशा वेळेला तुम्ही बघाल की व्हिडिओज आपण टाकतो फेसबुकवर, खूप छान छान व्हिडिओज बघतात लोक, पण ॲज फार ॲज पॉसिबल अवॉइड किपिंग दीज ॲनिमल्स. जे वाईल्ड ॲनिमल्स म्हणतो ते तर पाळणं कम्प्लिटली गुन्हाच आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1972 ह्याच्या अंडर तर इट इज ॲब्सोल्युटली अ क्राईम टू कीप अ वाईल्ड ॲनिमल. आणि वाईल्ड ॲनिमल म्हणजे आपण चित्ता किंवा वाघ किंवा टायगर आहे अशातला भाग नाही, साधातले साधे प्राणी आपल्याला बँड पेट्स आहेत इंडियामध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे एंडेंजर्ड स्पीशीजचे आहेत ॲनिमल्स इंडियामधले. आणि आपण जर म्हटलं की आपल्या पोपट ज्याला आपण कॉमन पॅरेट ज्याला म्हणतो विच इज ॲक्च्युली अ पॅरकीट किंवा टॉर्टॉइज जे स्टारबॅक म्हणतो, हे जर तुम्ही पाळले तर हे अनएथिकल आहेत, इनलिगल आहेत आणि हे ॲनिमल्स कॅन लँड यू इन जेल. सो काही प्राणी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट इंडियन वाईल्ड लाईफ ऍक्टच्या अंडर बँड आहेत जे तुम्ही पाळू शकत नाही, त्यातला हा एक सुंदर मला इम्प्रिझनमेंट अप टू 7 years. सो कन्सिडरिंग द सिग्निफिकन्स ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ दिस एक्झॉटिक स्पीशीज दिस मिनिस्ट्री इज इशुइंग ॲडवायझरी टू स्ट्रीमलाईन द प्रोसेस ऑफ इम्पोर्ट. म्हणजे मिनिस्ट्री इज इशुइंग ॲडवायझरी, मिनिस्ट्रीने एक सुंदर डॉक्युमेंट दिलेलं आहे जर तुम्हाला भारतामध्ये बाहेरनं प्राणी आणायचं तर बरीचशी मोठी लिस्ट आहे. The following are proposed. To develop an inventory of exotic species to streamline cities compliance. Manje cities is a convention of international trade for endemic species of animals. Hey, aplala paalayla lagtat. Ek procedure aplala paalayla lagte import karana aadhi exotic live species. Registration, declaration of origin is of the imported exotic live species. सो आपल्याला जे ॲनिमल्स आपण जे पाळलेले आहेत किंवा आपण जे ठेवलेले आहेत त्यांचं समजा प्रजनन आपण केलं इथे आणि त्याच्या पुढची जी लिनियजमध्ये प्राणी येणार आहेत त्यांची जी
नेक्स्ट जनरेशन आहे हे पण आपण कसे कुठे कोणाकडे ठेवलेले आहेत त्याचं पण डिक्लेरेशन द्यावं लागतं. अँड द प्रोसेस ऑफ दिस अडवायझरी शॅल बी डेल्ट ऑनलाईन थ्रू परिवेश पोर्टल. परिवेश पोर्टल नावाचं एक आहे, त्याच्या अंडर आपण हे नाण्यांचं डिक्लेरेशन करायचं असतं. फ्यू बॅन पेट्स इन इंडिया जे आपण म्हणू, कीपिंग बर्ड्स इन कॅप्टिव्हिटी इज क्रुएल. ऍट द सेम टाइम बर्ड हॅसल फ्री पेट ज्याला म्हणतो, म्हणजे जास्ती कटकट नसलेला प्राणी जो आहे तो पक्षी ठेवूया. पण बर्ड्स जे आपण म्हणू, रोजरिंग पॅराकिट जो आहे, अलेक्झांड्रियन पॅराकिट आहे, मुनिया आहे, जंगल मैना आहे, हे सगळे प्रोटेक्टेड अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. इव्हन आफ्रिकन ग्रे पॅरट, ब्लू थ्रोटेड मकाओ, येलो क्रस्टेड कॉकाटू आपण जे मगाशी बघितले, हे पण इंटरनॅशनल ट्रेडच्या अंडर एंडेंजर्ड स्पीशीजच्या अंडर येतात. आणि ह्याच्यामध्ये पण ते पाळणे फार इझी नाही. सो दिस इज अ रोजरिंग पॅराकिट फॉर दोज हू डोंट नो अँड दोज हॅव नॉट सीन. राईट साईडची जे मेल आहे, लेफ्ट साईडची फिमेल आहे. हा पहिला एक प्राणी आपण ज्याला म्हणतो ज्याचा मेल मंगळसूत्र घालतो ब्लॅक कलरचा. दिस इज अलेक्झांड्रियन पॅराकिट. तुमच्या त्याच्या खांद्यावरचे पर्पल पॅच आहेत दोन, बघा इझी त्याचं आयडेंटिफिकेशन आहे. दोन्ही पोपट आपण सगळ्यांना पोपटच म्हणतो, पण आपण जर हा घरी ठेवला तर आपला पोपट होऊ शकतो. दिस इज अ इंडियन स्टारबॅक टॉर्टॉइस विच इज बॅन्ड अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. दिस इज अ रेडियर स्लायडर. रेडियर म्हणतो आपण त्याला, स्लायडर्स असतात ते, हे पण पाळणं कायद्याने गुन्हा आहे. हा रेड मुनिया आहे राईट साईडचा, आणि लेफ्ट साईडचा जो ग्रीन मुनिया आहे. रेड मुनिया ग्रीन मुनिया बोथ ऑफ देम आर वाईल्ड ॲनिमल्स ॲज पर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, आणि त्यांना घरात पाळून ठेवणं हे गुन्हा आहे कायद्याने. ही जंगल मैना आहे, ही पण पाळणं गुन्हा आहे. टॉर्टॉइज अँड टर्टल पण पाळणं हा मोठा गुन्हा आहे भारतामध्ये. जे भारतातले टॉर्टल अँड टॉर्टॉइज आहे, तुम्ही बाहेरनं जर एक्झॉटिक स्पीशीज आणून पाळत असाल विथ डिक्लेरेशन आणि ऑफिशियल डॉक्युमेंट्स वगैरे, तर प्रश्न नाही आहे. सी वर्ल्ड मधले जे प्राणी म्हणू आपण, सी वर्ल्ड म्हणजे जे काही प्राणी आपल्याला समुद्रात मिळतात किंवा पाण्यात मिळतात, त्यातले जे प्राणी आहेत ते पण ॲक्वेरियम मध्ये आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी. पण त्यांना पण ऑफिशियल लायसन्स, पेंग्विन्स पण आपल्याकडे जेव्हा आणले तेव्हा आपण खूप त्याच्या अंडर लायसन्सिंग वगैरे करून चिलीवरनं आपल्याकडे जे आहेत ते हम्बोल्ट पेंग्विन्स आहेत ते पण आणायच्या आधी खूप त्याच्या अंडर रेस्ट्रिक्शन, रूल्स, रेग्युलेशन, त्याचं फीडिंग, त्याचं हायजीन मेंटेन करणं, त्याचं वॉटर, ते सगळं आपल्याला बघायला लागतं. तर फिशेस डोंट सर्वाईव्ह फॉर लॉंग विदाउट सॉल्ट वॉटर, नंबर वन एक आहे. आणि दुसरं म्हणजे सिटेशन्स जे आपण डॉल्फिन म्हणतो, पॉर्पॉइजेस म्हणतो, हे पण पाळणं आपल्याला कायदेशीर गुन्हा आहे भारतामध्ये. मला तरी नाही वाटत कोणत्या झू मध्ये तुम्हाला डॉल्फिन किंवा पॉर्पॉइज बघायला मिळतील. पेंग्विन बघायला मिळेल हा भारतातला पहिलाच झू आहे, जिजामाता उद्यान आपल्याकडच्या राणीची बाग ज्याला म्हणून तिथे आहे. ऑटर्स पाळणं कायद्याने गुन्हा आहे, कारण ऑटर्स हा वाईल्ड ॲनिमल्स आहे. आपल्याकडे भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑटर्स मिळतात. स्मूथ क्लॉड ऑटर मिळतो, सॉफ्ट क्लॉड ऑटर मिळतो, स्मूथ कोटेड ऑटर मिळतो. मॅनेटीज पण एक प्रकारचे प्राणी आहेत, सस्तन समुद्री प्राणी आहे मॅनेटी. हा पण आपल्याला पाळणं फार गुन्हा आहे. आर बँड अकॉर्डिंग टू वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1972. इट इज ऑल्सो प्रोहिबिटेड टू कीप ऑर सेल अ फ्यू एंडेंजर्ड स्पीशीज ऑफ फिशेस. मासे पाळणं ही गुन्हा आहे. साप तर डेफिनेटली आपण पाळणं गुन्ह्याचा, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. साप घरात पाळणे हा गुन्हा आहे. आणि बरेचसे आपले प्राणी मित्र, सर्प मित्र ज्यांना आपण म्हणू, जे सर्प रेस्क्यू करतात तेही अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हाताळणं फार गुन्हा आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटलाच फक्त अधिकार आहे हे प्राणी जर तुमच्या वस्तीत आले तर ते बाहेर नेऊन सोडायला. काही जी मुलं आहेत त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लायसन्स घेतलेले आहेत, किंवा काही मुलांकडे किंवा काही एनजीओज आहेत, सर्प आहे, रॉ आहे, असे जे आहेत यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून ऑफिशियली परमिशन्स घेतलेले आहेत. जर कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक सगळीकडे पटकन पोहोचू शकत नाहीत साप जर कोणाच्या घरात आला तर रेस्क्यू करायला, त्यामुळे ह्या काही जे संस्था आहेत त्यांना आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटने परमिशन दिलेली आहे की तुम्ही आणून ते
आता नवीन खूप सुंदर कालच मी ऐकलं की ते डिमार्केट केलेले आहेत. आता दर महिन्याला जागा या जागेवरच सोडायच्या. बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा आपण साप एका ठिकाणी उचलतो दुसरे वेळेस सोडतो तेव्हा तो जगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचं टेरिटरी चेंज होते आणि त्याचा टेरिटरी चेंज झाल्यानंतर हा साप जगू शकत नाही. हाही एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर प्राणी पाळणं हा गुन्हाच आहे. साप माकडं पाळणं तर गुन्हाच आहे, कारण आपण जे हिंदू धर्मामध्ये हनुमान जो आपण म्हणतो आणि त्यामुळे माकडांना पाळणं हा गुन्हा आहे. मला वाटतं लहानपणी आमच्या माकडं घेऊन फिरायची माणसं आता तीही कमी झालेली आहेत. इट इज इंडियन सेक्शन ऍट एंटरटेनमेंट पर्पज. ते पण मेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल्स अंडर 1960 अंडर ते पण बॅन्ड आहेत. देन देर इज वन ब्युटिफुल सिटीज नावाचा साईट्स ज्याला आपण म्हणू, ते एक भारतभर आणि देश जगभर आहेत. त्यांचे शेड्यूल्स आहेत आणि त्याच्या अंडर काही प्राण्यांना जे आपण एंडेंजर्ड प्राणी म्हणू, जे प्राणी कमी होत चालले आहेत त्यांच्याबद्दल एक खूप सुंदर त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, आर्टिकल्स आहेत. अँड दे हॅव इट्स कॉल्ड अस कन्व्हेन्शन फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीशीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा, म्हणजे प्राणी आणि वनस्पती दोन्ही. ते भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर किंवा कोणत्याही देशात एका देशात दुसऱ्या देशात नेताना तुम्हाला त्याच्याबद्दल त्याची काळजी घ्यावी लागते. देर इज ऑल्सो वन ट्रॅफिक, देर इज ट्रेड रेकॉर्ड अनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स. ट्रेड रेकॉर्ड अनालिसिस, त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह रेग्युलेशन कसं केलं जातं ते बघितलं जातं. पॉझिटिव्ह इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह, सस्टेनेबल कन्झम्प्टिव्ह बिहेवियर अँड मोबिलाईज नॉलेज, ऑल ऑफ दीज फोर टेक्निक्स आर टेकन इन टू अकाउंट टू कन्सिडर फॉर ट्रॅफिक. ट्रॅफिक आपण जो म्हणतो तो वेगळा आहे आणि हा ट्रॅफिक वेगळा आहे. याच्यामध्ये पैशाची उलाढाल खूप होते, कारण आजही बघायला गेलं तर आपल्याकडून चायनाला जाणारा ट्रेड ऑफ वाईल्ड ॲनिमल अँड वाईल्ड ॲनिमल पार्ट खूप जास्त आहे. सो ट्रॅफिक इंडिया इज ऑल्सो वर्किंग इन इंडिया अँड देर इज ऑल्सो WWF इंडिया, दॅट इज वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर, नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस इंडिया इज ऑल्सो वर्किंग. WWF इंडियाच्या शाखा प्रत्येक जवळपास शहरामध्ये आहेत आणि ते खूप छान काम करतात. सो मी शेवटी असं सांगेन, गेट युअर परमिट्स अँड कीप युअर पेट्स ऑलवेज, राईट. अपार्ट फ्रॉम दॅट, लेट अस गेट सम आयडिया अबाउट सम पिक्चर्स दॅट आय क्लिक, सम पिक्चर्स ऑफ इंडियन वाईल्ड लाईफ. दिस इज अ 7-star सी स्टार, 7-armed सी स्टार, हा मुंबईतला आहे. दिस इज अ वेरानस बेंगालेन्सिस, हा पण पाळला जातो. बऱ्याचशा गावांमध्ये हा मारून खाल्ला जातो. दिस कॉल्ड वेरानस बेंगालेन्सिस मॉन्टर लिझर्ड, आपण ज्याला घोरपड म्हणतो. दिस इज अ रेड अबॅडवाट किंवा रेड मुनिया, जी कॉमनली सगळीकडे मिळते, मुंबईमध्ये पण मिळते. दिस इज अ पॅराडाईज फ्लॅग कॅचर, स्वर्गीय नर्तक ज्याला म्हणतो आपण, ही फिमेल आहे त्याची. मेलला खूप लांब शेफ्टी असते. दिस इज अ पेंटेड ग्रास हॉपर, हा पण पाळला जातो. भारतामध्ये तरी कीटक पाळण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे, पण बाहेर तुम्हाला बघितलं तर खूप कीटक पाळले जातात. दिस इज अ ब्लॅक पॅन्थर फ्रॉम कबिनी, अँड ह्याला आपण महाराष्ट्राचं राज्य पक्षी प्राणी ज्याला म्हणू, शेकरू ज्याला म्हणतात. सो आय प्रिफर टू वॉच द अॅनिमल्स इन वाईल्ड. सो दिस इज दिस वॉज अबाउट मी एक्सप्लेनिंग यू सम एक्झॉटिक अँड इंडिजिनस अॅनिमल्स.